हेलो स्टूडेंट, आज अपन एक्सरसाइज 3.2 ए मध्ये सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत। काय सेकंड क्वेश्चन? या ठिकाणी इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स। फर्स्ट क्वेश्चन इज कॉस 3x मायनस कॉस 4x अपॉन साइन 3x प्लस साइन 4x। लेट अस कन्सिडर इट इज सपोज इंटिग्रेशन I is equal to integration of cos 3x minus cos 4x upon sin 3x plus sin 4x dx। या ठिकाणी फंक्शन पहा कोणत्या टाइप मध्ये, तर या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस ची सबट्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर मध्ये साइन ची ऍडिशन आहे, अँगल डिफरंट आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे फॅक्टराइजेशन डिफॅक्टराइजेशन फॉर्म्युला आहेत त्याचा या ठिकाणी यूज होणार आहे। मग या ठिकाणी न्यूमरेटर साठी पहा व्हाट इज देयर, इट इज ऑफ द फॉर्म कॉस 3x इथ 4x आहे, म्हणजे कॉस ए मायनस कॉस बी या फॉर्म मध्ये। मग यासाठी काय एक्सपेन्शन फॉर्म्युला, इट कॅन बी रिटन एज, या ठिकाणी आपण दोन फॉर्म्युले युज करू शकतो। इट इज 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस ए अपॉन 2, किंवा या ठिकाणी जो सेकंड आहे सेकंड मध्ये आपण ए मायनस बी जर घेतलं तर या ठिकाणी मायनस ई। त्याच प्रकारे डिनॉमिनेटर ऑफ जर करा इट इज साइन 3x प्लस साइन 4x आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेम फॉर्म्युला युज करता येईल। इट इज साइन 3x म्हणजे याला आपण मानू ए मायनस साइन 4x, इथे प्लस आहे म्हणून प्लस साइन 4x इज इक्वल काय, या ठिकाणी फॉर्म्युला इट इज 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस, या ठिकाणी परत इथं ए मायनस बी घ्या का बी मायनस ए घ्या, कारण कॉस ऑफ मायनस थीटा हे प्लस असते, इथं साइन असल्यामुळे इथं मायनस येते, म्हणून इथं आपण सेकंड फॉर्म्युला मायनस घेऊ शकतो। इथं इट कॅन बी रिटन एज बी मायनस ए अपॉन 2, किंवा ए मायनस बी अपॉन 2 घेतलं तरी चालेल। तर आपण या ठिकाणी दोन्ही प्रकारे ए मायनस बी घ्या का बी ए मायनस बी किंवा बी मायनस ए, या दोन फॉर्म्युलाचा या ठिकाणी आपण जर फॉर्म्युला युज केलं तर आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन म्हणजे जे मेथड आहे या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन म्हणजे ऍडजस्टमेंट आपल्याला त्या सहाय्याने एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल। तर पहा देअरफोर गिव्हन इंटिग्रल बिकम्स आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x मायनस कॉस 4x कॅन बी रिटन एज इट इज 2 साइन ए म्हणजेच काय या ठिकाणी 3x म्हणजे 3x प्लस बी मीन्स 4x अपॉन 2 इंटू साइन बी मायनस ए म्हणजेच बी म्हणजेच या ठिकाणी सेकंड अँगल 4x मायनस ए मीन्स 3x अपॉन 2 अपॉन डिनॉमिनेटर साइन ए प्लस साइन बी, यानुसार का होईल डेस 2 साइन ए प्लस बी म्हणजेच या ठिकाणी ए म्हणजेच काय 3x प्लस बी मीन्स 4x बाय 2 इंटू कॉस ऑफ काय ए मायनस बी, व्हॉट इज युअर ए, तर ए इट इज 3x आणि बी 4x अपॉन 2, या ठिकाणी 4x मायनस 3x लिहिलं तरी चालते। आन्सर सेम इज इक्वल टू, आता पहा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन मध्ये काय या ठिकाणी रिलेशन दिसते, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ज्या लाईट टर्म्स आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या ते कॅन्सल करता येईल आपल्याला, 2 गेट कॅन्सल, साइन 3x प्लस 4x अपॉन 2, इथं सुद्धा साइन 3x प्लस 4x अपॉन 2 हे सुद्धा सेम टर्म आहे, हे कॅन्सल होईल, व्हॉट वी गेट इट इज साइन ऑफ 4x मायनस 3x किती होईल सबट्रॅक्शन, इट इज एक्स बाय 2 अपॉन कॉस ऑफ 3x मायनस 4x इट इज मायनस एक्स बाय 2 dx, हे सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, इज इक्वल टू दिस कॅन बी अगेन रिटन एज
साइन एक्स बाय टू अपॉन या ठिकाणी कॉस मायनस एक्स बाय टू कॉस ऑफ मायनस थीटा, तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस ऑफ मायनस थीटा निगेटिव्ह अँगल इट इज प्लस कॉस थीटा, या ठिकाणी हे सुद्धा व्हॅल्यू काय होऊन जाईल कॉस ऑफ एक्स बाय टू डी एक्स. इथं जर आपण फोर एक्स मायनस थ्री एक्स बाय टू घेतलं तरी चालते म्हणजे निगेटिव्ह येत नाही, तर या ठिकाणी मग साइन अपॉन कॉस अँगल इक्वल असल्यामुळे ही व्हॅल्यू होईल टॅन एक्स बाय टू डी एक्स. साइन अपॉन कॉस अँगल जर इक्वल असेल तर इट विल बी टॅन इज इक्वल टू, व्हाट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन, इट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन इट इज लॉग ऑफ मॉड ऑफ जो फंक्शन असेल अँगल असेल ते एज इट इज मॉड ऑफ सेक एक्स बाय टू अपॉन व्हाट इज युअर अँगल एक्स नसून एक्स बाय टू आहे म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह न डिवाइड होईल अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय टू, व्हाट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय टू इट इज वन बाय टू प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी इज इक्वल टू वन बाय टू न डिवाइड करणे म्हणजेच त्याच्या रेसिप्रोकल न मल्टिप्लाय होईल म्हणजे टू लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स बाय टू प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, इट इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इट इज या प्रकारे आपल्याला ऍडजस्टमेंट करून आन्सर फाइंड आउट करायचं. तर सेकंड क्वेश्चन कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए, परत या ठिकाणी ऍडजस्टमेंट कसं करता येईल पहा, न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर ऑब्झर्व केलं तर फर्स्ट कन्सिडर इट इज आय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए डी एक्स, हाउ कॅन अरेंज दिस, तर पहा न्यूमरेटर मध्ये कॉस ची टर्म आहे डिनॉमिनेटर मध्ये साइन अँगल डिफरंट आहे, देअरफोर वी कॅन ऍडजस्ट एज कॉस एक्स, इथं एक्स मायनस ए तर हे सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल पहा एक्स मायनस ए लिहिलं, मग इथं न्यूमरेटर मध्ये आपण मायनस ए ऍडजस्ट केलं तर शिल्लक मायनस ए असल्यामुळे इथं आपण घेऊ प्लस ए, मायनस ए प्लस ए झिरो म्हणजे ओनली रिमेन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन साइन एक्स मायनस ए डी एक्स. नाउ ऑब्झर्व दॅट न्यूमरेटर कॉस चा अँगल काय एक्स मायनस ए, हा सपोज ए आणि या स्मॉल एल बी म्हणजे इट इज ऑफ द फॉर्म कॉस ए प्लस बी या फॉर्म मध्ये आलेले, मग या ठिकाणी कॉस ए प्लस बी चा फॉर्म आपल्याकडे डेस कॉस ए प्लस बी काय त्याचं एक्सपान्शन डेस कॉस ए इंटू कॉस बी प्लस असल्यामुळे इथं मायनस साइन ए इंटू साइन बी या प्रकारे आपण ते एक्सपान्शन लिहू शकतो. मग या ठिकाणी न्यूमरेटर कॅन बी रिटन एज डेस कॉस ए म्हणजे ए म्हणजे इथं काय एक्स मायनस ए, एक्स मायनस ए इंटू कॉस बी, बी मीन्स स्मॉल ए मायनस साइन ए, व्हाट इज युअर ए एक्स मायनस ए इंटू साइन बी मीन्स स्मॉल ए साइन ए अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज साइन ऑफ एक्स मायनस ए डी एक्स. आता जर न्यूमरेटर ऑब्झर्व केलं आपण तर न्यूमरेटर मध्ये सबट्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर सिंगल टर्म आहे, डिनॉमिनेटर आपल्याला या ठिकाणी सेपरेट करता येईल. इफ वी सेपरेट द डिनॉमिनेटर व्हाट वी गेट हियर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस ए इंटू कॉस ए अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए मायनस साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ए अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स. सिम्प्लिफिकेशन काय मिळेल या ठिकाणी, इथं कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स मायनस ए अँगल इक्वल असल्यामुळे कॉस अपॉन साइन इट विल बी कॉट मायनस साइन एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स मायनस ए या टर्म मध्ये हे कॅन्सल होईल ओनली रिमेन इन रेस साइन, देअरफोर दिस कॅन बी डन एज इंटिग्रेशन ऑफ रेस कॉट एक्स मायनस ए इंटू कॉस ए मायनस
या ठिकाणी साइन ची टर्म कैंसल झाल्यामुळे इथे राहील साइन ए ब्रैकेट कंप्लीट डीएक्स. नाउ सेपरेट द इंटीग्रेशन. इंटीग्रेशन आता सेपरेट केल्यानंतर ही फर्स्ट टर्म यामध्ये कॉस ए कॉन्स्टंट आहे हे सुद्धा आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ टाकू. कॉस ए इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स मायनस ए डीएक्स मायनस साइन ए इंटिग्रेशन सेपरेट. साइन ए या ठिकाणी व्हेरिएबल नसल्यामुळे ते कॉन्स्टंट राहील ते सुद्धा इंटिग्रेशनच्या बाहेर. साइन ए इंटू इंटिग्रेशन डीएक्स राहील इज इक्वल टू या इंटिग्रेशन कॉस ए इंटू व्हाट इज इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ एक्स मायनस ए इट इज लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एंगल एज इट इज एक्स मायनस ए अपॉन डेरिवेटिव ऑफ एंगल एक्स मायनस ए ची डेरिवेटिव किती वन म्हणून हे एज इट इज राहील मायनस साइन ए इंटू डेरिवेटिव इंटिग्रेशन ऑफ डी एक्स तर काय त्याचं फक्त इंटिग्रेशन ओनली एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. इट इज द रिक्वायर्ड आंसर ऑफ सेकंड क्वेश्चन. नाउ थर्ड क्वेश्चन व्हाट इज योर थर्ड सेम एडजस्टमेंट टाइप वर थर्ड क्वेश्चन आहे. साइन ऑफ एक्स माइनस ए अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी बरोबर या ठिकाणी एडजस्टमेंट करता येईल. एक्स मायनस ए न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये एक्स प्लस बी आहे. या टाइपचे एक्झाम्पल आहे सर्व ऍडजस्टमेंट करता येईल. फर्स्ट कन्सिडर दिस आय लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस ए अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी डीएक्स. आता आपल्याला न्यूमरेटर ऍडजस्ट करायचा. जो डिनॉमिनेटर मध्ये अँगल आहे तोच न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट करू. तसं हे करता येईल पहा साइन ऑफ इथं अँगल काय एक्स प्लस बी मी लिहून टाकलं इथं एक्स प्लस बी मग इथं न्यूमरेटर मध्ये मायनस आहे मग इथं घेतो मायनस आहे इथं प्लस बी आपण एक्स्ट्रा घेतलेले मग इकडे घेतो मायनस बी प्लस बी मायनस बी झिरो आणि व्हॉट इज मीन हियर एक्स मायनस ए मग या ठिकाणी मी याला ब्रॅकेट देऊन टाकतो. ब्रॅकेटमुळे या मायनसमुळे काय होईल प्लस म्हणजेच जे आपण ऍडजस्ट केलेले प्लस बी एक्स्ट्रा तर इथं या मायनसमुळे हे मायनस बी होईल म्हणजेच मायनस बी प्लस बी झिरो. या प्रकारे मी साइन ला ऍडजस्ट म्हणजेच तो न्यूमरेटर ऍडजस्ट केलेला आहे. डिनॉमिनेटर एज इट इज कॉस ऑफ एक्स प्लस बी डीएक्स. परत या ठिकाणी न्यूमरेटर ऑब्झर्व केलं तर इट इज ऑफ द फॉर्म एक्स प्लस बी ला आपण समजा ए मानलं आणि ए प्लस बी ला बी मानलं तर या ठिकाणी कोणत्या फॉर्म मध्ये दिसते हा फंक्शन साइन ऑफ ए मायनस बी. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर साइन ए मायनस बी इट इज साइन ए मायनस बी वी कॅन राईट इट एज एज साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. या प्रकारे मग या ठिकाणी करायचे एक्सपान्शन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी साइन ए ए म्हणजेच फर्स्ट ब्रॅकेट इट इज एक्स प्लस बी इंटू कॉस बी बी मीन्स इट इज ए प्लस बी मायनस कॉस ए ए मीन्स अगेन इट इज एक्स प्लस बी इंटू साइन बी मीन्स अगेन ए प्लस बी अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज कॉस ऑफ एक्स प्लस बी डीएक्स. परत या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये सबट्रॅक्शन आहे डिनॉमिनेटर सेपरेट करा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यामुळे काय मिळेल पाहिजे या ठिकाणी साइन ऑफ एक्स प्लस बी इंटू कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी मायनस कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू साइन ऑफ ए प्लस बी अपॉन डिनॉमिनेटर कॉस ऑफ एक्स प्लस बी. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यामुळे या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन काय होईल पहा इथं परत साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी म्हणजे ते टॅन होईल हे कॉन्स्टंट. इथं कॉस एक्स प्लस बी आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा कॉस एक्स प्लस बी हे कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी राहील साइन
a plus b, then is equal to integration of sin upon cos angle equal as no he will tan raise tan of x plus b into cos of a plus b minus a cos cancel lalya mo idhar aaye sin a plus b bracket complete dx lakshat idhar sin a plus b rahe baki term cancel parat previous example wale idhar integration separate karu separate karatanna या ठिकाणी ही टर्म इथे कॉस ए प्लस बी त्यामध्ये कॉन्स्टंट राहील कॉस ए प्लस बी कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकू कारण ज्या ठिकाणी टॅन ऑफ एक्स प्लस बी डीएक्स मायनस इथं सुद्धा ही टर्म साइन ए प्लस बी ही कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर ए प्लस बी इंटू इंटिग्रेशन त्या ठिकाणी राहील तर डीएक्स इज इक्वल टू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स प्लस बी इंटिग्रेशन सेक लॉन्ग ऑफ मॉड ऑफ सेक व्हाट इज हियर एंगल एक्स प्लस बी अपॉन डेरिवेटिव ऑफ दैट एंगल एक्स प्लस बी ची डेरिवेटिव वन बी ची जीरो डिनोमिनेटर लिहायची आवश्यकता नहीं माइनस साइन ऑफ ए प्लस बी कॉन्स्टंट एज इट इज इन टू इंटीग्रेशन डीएक्स इंटीग्रेशन डीएक्स फक्त एक्स प्लस इंटीग्रेशन घेतल्यावर इंटीग्रेशन कॉन्स्टंट सी या प्रकारे सिंप्लिफिकेशन हे त्याचं आंसर. नंतर क्वेश्चन नंबर फोर व्हाट इज हियर फोर्थ बघा फोर्थ मध्ये फोर्थ वन is 1 by sin x into cos x plus 2 cos square x aya dikane ala se thod sa cos square vagare pehle question mane adjustment ya dikane nasun karani ta sin x cos x product madhe cos square chi term aleli hai mag ya dikane apan cos square chi term ते ऍडजस्ट करू तर पहा काय करताय पहा तर या ठिकाणी कॉस स्क्वेअर आहे डिनॉमिनेटर मध्ये पण कॉस स्क्वेअर ची रिड्यूस करू तर थ्रो आउट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण कॉस स्क्वेअर ने डिवाइड करू व्हाट वी गेट हियर तर पहा लेट I is equal to integration of given function. It is 1 by sin x into cos x plus 2 cos square x dx. Here divide numerator and denominator by cos square x. Time will pass. Integration of 1 numerator will be 1. So then we divide करू. कॉस स्क्वेअर एक्स न अपॉन डिनोमिनेटर काय साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस टू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन त्याला डिवाइड करू कॉस स्क्वेअर एक्स न डीएक्स काय लिहिलं सिंप्लिफिकेशन इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर मध्ये 1 बाय कॉस स्क्वेअर 1 बाय कॉस म्हणजे सेक तर 1 बाय कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे सेक स्क्वेअर एक्स अपॉन डिनोमिनेटर मध्ये हा कॉस स्क्वेअर एक्स आपण सेपरेट करू काय मिळेल बरं या ठिकाणी आपल्याला साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स तर कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे एक कॉस एक्स कॅन्सल होईल त्या ठिकाणी राहील साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस टू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स तर कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल तिथे राहील फक्त टू इज इक्वल टू काय मिळतंय सिम्प्लिफिकेशन सेक स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स इट इज tan x plus 2 as it is dx इथं डायरेक्टली आंसर लिहू शकतो आपण किंवा सबस्टिट्यूशनच्या साइनवर तो बाहेर ठिकाणी tan x इथं sec स्क्वेअर x tan x ची डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर x किंवा tan x plus 2 ची डेरिव्हेटिव्ह जर घेतली तर 2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह काय 0 तर पहा
याचा म्हणजे डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर इट इज लॉग ऑफ टेन एक्स प्लस टू मॉड कम्प्लीट प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. काय रिझन यासाठी? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. हे करून लगे आपण पाहिले जर डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशन काय असते? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. या प्रकारे हे सिम्प्लिफाय करू शकतो आपण. नंतर नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ क्वेश्चन इट इज साइन एक्स प्लस टू कॉस एक्स अपॉन थ्री साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स. या ठिकाणी पहा पुढचे जे क्वेश्चन आहे फाइव टू नाइन हे सर्व एकाच टाइप मध्ये पहा की जसं की इंटिग्रेशन ऑफ ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स डी एक्स किंवा न्यूमरेटर मध्ये फक्त साइन ची किंवा कॉस ची टर्म डिनॉमिनेटर मध्ये साइन कॉस ची टर्म या टाइप मध्ये किंवा इंटिग्रेशन ऑफ ए ई टू द पॉवर एक्स प्लस बी अपॉन सी ई टू द पॉवर एक्स प्लस डी डी एक्स या टाइपचे जे इंटिग्रेशन आहे ते हे एक विशिष्ट मेथडने सॉल्व्ह करायचे. त्यासाठी पहा मेथड काय की सरळ सरळ यामध्ये जो न्यूमरेटर आहे पहा न्यूमरेटर कॅन बी रिटन एज सपोज ए इज कॉन्स्टंट ए इंटू डिनॉमिनेटर जो डिनॉमिनेटर तो जसा तसा घेणे प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. या दोन्ही टाइप मध्ये सरळ सरळ आपल्याला न्यूमरेटरची व्हॅल्यू काय घ्यायची ए आणि बी कॉन्स्टंट की ए इंटू डिनॉमिनेटर एज इट इज प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केल्यानंतर ए आणि बी हे दोन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ऑप्टेन करायचं आणि त्या न्यूमरेटरची व्हॅल्यू या फॉर्म मध्ये लिहून एक्सप्रेशन मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिनॉमिनेटर सेपरेट करून ऍडिशन व डिनॉमिनेटर सेपरेट करता येईल आणि तुम्हाला आन्सर या ठिकाणी ऑप्टेन होईल. तर बघा फिफ्थ क्वेश्चन लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस टू कॉस एक्स अपॉन थ्री साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स डी एक्स. पहा या टाइप मध्ये मग न्यूमरेटर घेऊ आपण. न्यूमरेटर इज इक्वल टू राइट ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या ठिकाणी काय डिनॉमिनेटर तर पहिले न्यूमरेटर घेऊ देअरफोर साइन एक्स प्लस टू कॉस एक्स कॅन बी रिटन एज लेट ए इज कॉन्स्टंट इंटू व्हॉट इज हियर डिनॉमिनेटर थ्री साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर तर थ्री साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह इट इज थ्री कॉन्स्टंट साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस फोर कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह फोर कॉन्स्टंट कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणजेच मायनस फोर साइन एक्स येऊन द्यायचं आहे सर. त्यानंतर आता हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला देअरफोर साइन एक्स प्लस टू कॉस एक्स सिम्प्लिफाय करून आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायचे. मग ए ना ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करा ए इंटू थ्री साइन एक्स इट इज थ्री ए साइन एक्स ए इंटू फोर कॉस एक्स इट इज प्लस फोर ए कॉस एक्स. नंतर बी ना ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करा थ्री इंटू बी इंटू थ्री कॉस एक्स इट इज प्लस थ्री बी कॉस एक्स बी इंटू मायनस फोर साइन एक्स इट इज मायनस फोर बी साइन एक्स. मग या ठिकाणी लाईक टर्म अरेंज करा देअरफोर साइन एक्स प्लस टू कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स च्या टर्म ऑब्झर्व करा फर्स्ट वन दिस इज सेकंड वन. मग साइन एक्स जर कॉमन घेतलं त्या दोन तर काय राहील थ्री ए मायनस फोर बी टू साइन एक्स प्लस आता कॉस एक्स च्या टर्म त्यातून कॉस एक्स कॉमन घ्या काय राहील इथं फोर ए प्लस थ्री बी इंटू कॉस एक्स. आता लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्हीच्या लाईक टर्म इक्वेट करा
मग लेफ्ट साइड मध्ये साइन एक्स चा कोएफिशिएंट काय 1, तर राइट साइड मध्ये साइन एक्स चा कोएफिशिएंट काय 3a - 4b. बाय इक्वेटिंग लाइक टर्म्स, कोएफिशिएंट ऑफ लाइक टर्म्स, वी गेट एन इक्वेशन, इट इज 3a - 4b इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ साइन एक्स इन लेफ्ट साइड, इट इज 1. एंड सेकंड वन, इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ कॉस एक्स, इट इज कोएफिशिएंट ऑफ लेफ्ट कॉस एक्स इन लेफ्ट साइड, इट इज 2. कोएफिशिएंट ऑफ कॉस एक्स इन राइट साइड, इट इज 4a + 3b. 4a + 3b इज इक्वल टू, इट इज सपोज इक्वेशन फर्स्ट, इट इज सेकंड. देयरफॉर एंड दिस इज सपोज द इक्वेशन स्टार, because you have to change the value of numerator. Now solve these two equations, first and second. Here coefficient are different, therefore make equal coefficient of any variable, suppose a or b. Suppose if you have to convert equal coefficient of a, so cross multiply, therefore equation first into second coefficient is a 4, and equation second into first coefficient is 3. Therefore what we get, new equation, multiply equation first by 4 into 3, it is 12a - 4 into 4, it is 16b is equal to 4 into 1 4. Then second equation multiply by 3 into 4, it is 12a + 3 into 3, it is 9b is equal to 3 into 2 6. Subtract, it is third, and it is 4. Suppose third minus 4, equation third modun apan fourth minus 2, subtraction mulka will sarva sign change hotil. What we get here, 12a - 12b cancel, -16b - 9b, it is -25b is equal to 4 - 6, it is -2. Therefore from that we get the value of b, it is b is equal to -minus cancel, that's 2/25. Say b ची value आता ही value कोणत्या एका equation मध्ये ठेवा आणि त्यावरून a ची value obtain करू. तर याची व्हॅल्यू पुट बी इज इक्वल टू 2/25 इन इक्वेशन, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा, फर्स्ट किंवा सेकंड मध्ये. सपोज फर्स्ट, व्हॉट यू गेट, 3a - 4b, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी, इट इज 2/25 is equal to 1. After simplification it gives 3a is equal to -4 into 2/25, it is -8/25. Right side la a plus will 1 + 8/25, this is 3a is equal to 1 + 8/25. After cross multiplication, 25 into 1 25 + 8, it is 33/25. Therefore a is equal to into 3, right side ला divide जाए, 33 ला 3 ना divide करता है थे, तर 11 3s are 33, मंजे 11 सा divide हुए, we get the value of a, it is 11/25. Therefore equation star, put the values of a and b in equation star, we get the value of numerator. Therefore numerator, it is sin x plus 2 cos x can be written as a. What is here value of a? It is 11/25 into denominator 3 sin x plus 4 cos x plus b. What is the value of b? It is 2/25 into derivative of denominator, this 3 cos x minus 4 sin x. Is the numerator value.
therefore from that integral becomes, therefore we write integration I is equal to numerator ची value जी आपण सिंपलीफाई केली ती व्हॅल्यू आपण आता इंटिग्रेशन मध्ये ठेवू. काय या ठिकाणी 11/25 इन ब्रॅकेट 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस 2/25 इंटू ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इट इज 3 कॉस एक्स मायनस 4 साइन एक्स अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स ब्रैकेट कंप्लीट डी एक्स इज इक्वल टू. नाउ सेपरेट डी डिनॉमिनेटर व्हाट वी गेट हियर इंटीग्रेशन ऑफ 11/25 इंटू 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स अपॉन डिनॉमिनेटर 3 sin x प्लस 4 cos x प्लस सेकंड साठी डिनॉमिनेटर सेपरेट करा 2/25 इंटू 3 cos x मायनस 4 sin x अपॉन डिनॉमिनेटर 3 sin x प्लस 4 cos x ब्रॅकेट कंप्लीट dx. आता या ठिकाणी पहा पहिल्या टर्म मध्ये ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये हे ब्रॅकेट सेम आहे त्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 11/ आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेरच घेऊन टाकू 11/25 इंटिग्रेशन फक्त dx राईट इंटिग्रेशन सेपरेट करू. सेकंड टर्म मध्ये 2/25 इंटिग्रेशनच्या बाहेर 2/25 इंटिग्रेशन काय या ठिकाणी 3 cos x मायनस 4 sin x अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डी एक्स. आता या इंटिग्रेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं आपण काय दिसते या ठिकाणी 3 साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह 3 कॉस एक्स 4 कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 4 साइन एक्स म्हणजे डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून याचा आन्सर काय होईल लॉग ऑफ डिनॉमिनेटर. म्हणून 11/25 इंटिग्रेशन डी एक्स इट इज x प्लस 2/25 याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर 3 साइन x प्लस 4 कॉस x मॉड कंप्लीट प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c इट इज द रिक्वायर्ड आंसर. सर्व या बुकचे या टाइप मधले क्वेश्चन याच प्रकारे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे न्यूमरेटर साठी सॉल्व करायचं. न्यूमरेटर साठी सॉल्व करायचं म्हणजे कसं लिहायचं ते न्यूमरेटर कॅन बी रिटन एज ए इंटू डिनॉमिनेटर एज इट इज प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग ते सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करून ए आणि बी च्या व्हॅल्यू कॉन्स्टंट च्या व्हॅल्यू काढायचे. त्या व्हॅल्यू काढल्यानंतर न्यूमरेटर त्या व्हॅल्यूच्या टर्म मध्ये लिहायचं आणि इंटिग्रेशन मध्ये ते न्यूमरेटरची व्हॅल्यू ठेवायचे. इंटिग्रेशन सेपरेट ऍडिशन मध्ये सेपरेट करायचं आणि या फॉर्मच्या प्रत्येक ह्याच्यात पहिल्या ह्याच्यात एक्स येणार आणि दुसऱ्या ह्याच्यात आन्सर याच फॉर्म मध्ये राहणार लॉग ऑफ डिनॉमिनेटर कारण डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये राहणार. या टाइप मध्ये हे क्वेश्चन आहे. यामध्ये पुढचा क्वेश्चन याच टाइप मध्ये पहा फक्त थोडस आपल्याला सिम्प्लिफाय करणं. एक स्टेप 1/2 + 3 टॅन एक्स या ठिकाणी टॅन एक्स आता काय टॅन ची डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी सेक क्वेरी वगैरे काही या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला गिव्हन नाही म्हणून टॅनला आपल्याला साइन कॉस मध्येच लिहिणं आहे. मग टॅन कॅन बेटर आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स देअरफोर हियर वी गेट लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 + 3 टॅन एक्स डी एक्स therefore this can be written as integration of 1/2 + 3 tan x which is काय sin x upon cos x dx. आता हे addition करू आपण denominator मध्ये cross multiplication करून काय मिळेल इथं cos x into 2 it is 2 cos x plus
थ्री साइन एक्स अपॉन कॉस एक्स इन तो डिवाइड ला डिवाइड करने मजेस न्यूमरेटर ला मल्टीप्लाई करने ते उन दे न्यूमरेटर में कॉस एक्स डीएक्स अदा पा या प्रीवियस फॉर्म सारखं आहे या ठिकाणी काय करा लागण न्यूमरेटर साठी पहिले सॉल्व न्यूमरेटर साठी पहिले सॉल्व मजेस देयरफॉर व्हाट इज योर न्यूमरेटर कॉस एक्स कैन बी रिटन एज काय सांगितलं a into denominator म्हणजे 2 cos x plus 3 sin x plus b into derivative of denominator म्हणजे dx of what is your denominator 2 cos x plus 3 sin x next step we write is equal to a into 2 cos x plus 3 sin x plus b into what is derivative of this term 2 cos x derivative cos y minus sin means 2 minus 2 sin x plus 3 sin x derivative cos x means 3 cos x yeah prakare cos x is equal to this mon simplify kara cos x is equal to in a bracket la multiply kara it is a into 2 cos x twice a cos x a into 3 sin x it is plus 3 a sin x b no multiply kara b into minus 2 sin x it is minus 2 b sin x b into 3 cos x plus 3 b cos x या प्रकारे बाद आई a आणि b चे वैल्यू साठी देखो cos x is equal to कॉस आणि साइन च्या टर्म इथं कॉस एक्स या ठिकाणी सुद्धा कॉस एक्स आहे त्यातून कॉस एक्स कॉमन घेऊ आपण काय राहील इथं ब्रॅकेट मध्ये इथं राहील 2 a या ठिकाणी राहील प्लस 3 b कॉस एक्स कॉमन नंतर साइन एक्स च्या दोन जर साइन एक्स कॉमन घेतलं तर काय राहील ब्रॅकेट मध्ये प्लस इथं राहील 3 a या ठिकाणी राहील मायनस 2 b साइन एक्स नंतर इक्वेटिंग लाइक टर्म्स equating like terms coefficient of like terms we get आता इथे पहा cos x तो cos x चा कोएफिशिएंट किती आहे 1 आहे म्हणजे twice a plus 3b is equal to 1 या द इक्वेशन फर्स्ट त्यानंतर sin x इथे sin x आहे राइट साइड मध्ये परंतु लेफ्ट साइड मध्ये sin x ची टर्म नाही म्हणून ती घ्या सपोज 0 sin x मग या ठिकाणी काय होईल कोएफिशिएंट साइन एक्स चा 0 इथं 3a मायनस 2b इज इक्वल टू 0 या प्रकारे आपल्याला कोएफिशिएंट घेता येईल दैट इज सपोज इक्वेशन सेकंड परत प्रीवियस एग्जांपल प्रमाणे हे सॉल्व करणे या ठिकाणी कोएफिशिएंट a चे आणि b चे डिफरेंट असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणे म्हणून इक्वेशन फर्स्ट सेकंडचा a चा कोएफिशिएंट किती आहे 3 त्याला 3 ने मल्टिप्लाय करू अँड इक्वेशन सेकंड ए चा कोएफिशिएंट किती 3 तर त्याचा ए चा कोएफिशिएंट फर्स्ट चा याने 2 ने मल्टिप्लाय करू तर काय मिळेल आपल्याला नवीन इक्वेशन तर पहा देयरफॉर फर्स्ट इक्वेशन ला 3 ना 3 * 2 a इट इज 6 a प्लस 3 * 3 9 b इज इक्वल टू 3 * 1 3 या द इक्वेशन थर्ड त्यानंतर सेकंड इक्वेशन ला 2 ने मल्टिप्लाई करा तर 2 * 3 6a minus 2 into 2b it is minus 4b is equal to 0 into 2 it is 0 and the equation number 4 subtraction काय मिळते पहा या ठिकाणी सबट्रॅक्ट करू तो साइन चेंज होते 6a minus 6a कॅन्सल 9b plus 4b it is 13b 13b is equal to right side मध्ये 3 plus minus 0 3 therefore from that we get the value of b it is 3 by 13 b ची व्हॅल्यू आता a ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही b ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा आपण सेकंड मध्ये ठेवू कारण इक्वल टू 0 हे सिंपल जाईल म्हणून पुट b is equal to 3 by 13 in equation second 3a minus 2b
बीच वैल्यू 3/13 इक्वल टू 0, देयरफॉर 3a इज इक्वल टू 2 × 3 6, माइनस 6/13 राइट साइड लगा वेल प्लस 6/13, देयरफॉर a इज इक्वल टू 2 × 3 राइट साइड ला डिवाइड जाना आणि 6 ला 3 नजर डिवाइड केलं तर टेकन राइट येईल 2 × 13 हे झाले बीच a चे वैल्यू. a आणि b चे वैल्यू मिळाल्या, त्या वैल्यू आता या न्यूमरेटर च्या वैल्यू मध्ये ठेवा. देयरफॉर this cos x can be written as cos x can be written as a, this what is the value of a, 2/13 into denominator 2 cos x minus plus 3 sin x plus b, which value आपल्याकडे आलेली आहे 3/13 into derivative of denominator ते काय minus 2 sin x plus 3 cos x, therefore integral becomes ठेवा त्या इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू I is equal to integration of cos x आधी आपण घेणार 2/13 into 2 cos x plus 3 sin x plus 3/13 इन ब्रैकेट माइनस 2 साइन एक्स प्लस 3 कॉस एक्स अपॉन डिनोमिनेटर, व्हाट इज योर डिनोमिनेटर, दिस 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स डीएक्स. आता जो न्यूमरेटर है त्याला डिनोमिनेटर सेपरेट करा, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रैकेट 2/13 इन ब्रैकेट 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स अपॉन 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स प्लस सेकंड 3/13 इन ब्रैकेट माइनस 2 साइन एक्स प्लस 3 कॉस एक्स ब्रैकेट कंप्लीट अपॉन 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स ब्रैकेट कंप्लीट डी एक्स. बाबर आंसर का होईल आता इथं न्यूमरेटर मधील ब्रॅकेट आणि डिनॉमिनेटर इक्वल असल्यामुळे काय होईल या ठिकाणी कॅन्सल, बट यू गेट हियर इंटिग्रेशन ऑफ 2/13. आपण या ठिकाणी 2/13 हे कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकू, म्हणजेच 2/13 इंटिग्रेशन ऑफ, कारण पहिल्या टर्म मध्ये फक्त डी एक्स इंटिग्रेशन सुद्धा सेपरेट करू, सेकंड प्लस इथं 3/13 हे कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकून 3/13 इंटिग्रेशन ऑफ, कारण इथं मायनस 2 साइन एक्स प्लस 3 कॉस एक्स अपॉन 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स डी एक्स. पावर इथं 2 कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 2 साइन एक्स, 3 साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह 3 cos x, म्हणजे डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये, म्हणून त्याचा इंटिग्रेशन काय होईल log of डिनॉमिनेटर, म्हणून 2/13 इंटिग्रेशन dx काय होईल ते x plus 3/13 याचा आंसर होऊन जाईल log of डिनॉमिनेटर मीन्स log of mod of 2 cos x plus 3 sin x mod complete plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. या प्रकारे हे सिम्प्लिफिकेशन राहणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 7 is 4e to the power x minus 25 by 2e to the power x minus 5. सेकंड टाइप मध्ये म्हणजे त्याच टाइप मध्ये e to the power x असेल sin x cos x असेल तर काय मेथड, न्यूमरेटर आपल्याला डिनॉमिनेटरच्या रूपात लिहायचं, म्हणजे लेट I is equal to integration of 4e to the power x minus 25 by 2e to the power x minus 5 dx.
इज इक्वल टू पावर. व्हाट इज योर न्यूमरेटर? देयर वी राइट न्यूमरेटर, इट इज a इंटू डिनोमिनेटर प्लस b इंटू डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर. या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणून न्यूमरेटर काय या ठिकाणी 4 इंटू पॉवर x माइनस 25 इज इक्वल टू a कॉन्स्टंट इंटू व्हाट इज योर डिनोमिनेटर 2 इंटू पॉवर x माइनस 5 प्लस b कॉन्स्टंट इंटू डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर. व्हाट इज डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर? 2 e to the power x minus 5 is equal to 2 constant. E to the power x is equal to e to the power x minus 5 is equal to constant. That's the number 0. Simplify this. 4 e to the power x minus 25 is equal to a in a bracket. Lo multiply kara. A into twice a e to the power x. It is twice a e to the power x. A into minus 5. It is minus 5 a. B into this. This twice b e to the power x. ई टू पॉवर एक्स च्या टर्म अरेंज करा. या ठिकाणी दोन टाइपच्या टर्म आहे, एक ई टू पॉवर एक्स आणि सेकंड कॉन्स्टंट 25. मग ई 4 ई टू पॉवर एक्स मायनस 25 इज इक्वल टू ई टू पॉवर एक्स आणि हे दोन त्यातून ई टू पॉवर एक्स जर कॉमन घेतलं तर काय मिळेल आपल्याला? ट्वाइस ए प्लस ट्वाइस बी इन टू ई टू पॉवर एक्स मायनस 5 ए. इक्वेटिंग लाइक टर्म्स, इक्वेटिंग like terms we get e to the power x of option ki diye left side la 4 to idha e to the power x right side madhe ki diye bracket manje we get the value twice a plus twice b is equal to ki diye option 4 and the equation first. Second constant ka add kare minus 25 to ikda right side la minus 5 a manje minus 5 a is equal to minus 25. That is a is equal to into 5 to divide the minus minus cancel manje a ची value किती 5. Put a is equal to 5 in equation first, what you get? 2 into a ची value 5 plus twice b is equal to 4. Therefore twice b is equal to 5 into 2 10. Right side of the minus will 4 minus 10. Therefore, b is equal to 4 minus 10, it is minus 6 into 2, divide the number, therefore b is equal to kiti? B is equal to minus 3. 2 na divide kala. Yaha tikane aapalyala a ani b che value milalele. Therefore, numerator, we write it as 4 e to the power x minus 25 can be written as a, what is the value of a? It is 5 into denominator, it is twice e to the power x minus 5 plus b, what is the value of b? It is minus 3 into derivative of denominator, it is twice e to the power x. Therefore, integral becomes I is equal to integration of, write the value of numerator in terms of this a and b means 5 into twice e to the power x minus 5 minus 3 twice e to the power x upon denominator as which is twice e to the power x minus 5 dx. Now separate the denominator, we write it as integration of 5 twice e to the power x minus 5 upon denominator twice e to the power x minus 5 minus 3 in bracket twice e to the power x by twice e to the power x minus 5 bracket complete dx is equal to, after simplification if you observe first term your numerator and denominator contain equal term, that is twice e to the power x minus 5, it will be cancel. Therefore separate the integral, it is integration of 5 dx minus integration of 3 into twice e to the power x upon twice e to the power x minus 5 dx. Now take constant outside the integration, 5 integration dx minus, here we take only 3 as constant outside the integration because the derivative of denominator it is twice e to the power x, therefore we write 3 outside the integration, integration of twice e to the power x upon
twice e to the power x minus 5 dx is equal to, what is integration of dx? It is only x minus 3. Here derivative of denominator, it is in numerator, therefore its integration is log of mod of twice e to the power x minus 5 plus integration constant c. Here reason is this integration of f dash x upon f of x dx, it is only log of mod of f of x plus integration constant c. That is the required answer of this question. The next questions are question number 8 and 9 are similar with this 7. What is here 8 number? It is 20 plus 12 e to the power x by 3 e to the power x plus 4, and 9 number, it is 3 e to the power 2x plus 5 upon 4 e to the power 2x minus 5. Both questions are so simple. It is of this type. For the constant value, it is simple example. Therefore, we can solve it easily. Same question.